पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने प्रथम आयोजित करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट आर्ट वीक मध्ये कथक गुरु क्षमा भाटे यांनी जंगली महाराज रस्त्यावरती 100 हून अधिक युवतींसह फ्लॅश मॉब पद्धतीने कथक नृत्य सादर केलंय. पुणे शहरामध्ये अशा प्रकारे फ्लॅश मॉब मधून कथक नृत्य सादर करण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. युवा नृत्यांगना आणि उपस्थित रसिकांनी यावेळी एकच जल्लोष केला आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने महिना अखेरीस स्मार्ट सिटी वीकचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे नागरिक आणि शहरातील नवी स्मार्ट सिटी योजना यांचे नाते जुळावे म्हणून हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या विषयावरती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. स्वागत. Pune Smart Week is a fantastic opportunity for citizens to actually go beyond what they do in their everyday life. It is about interacting with art, it is about interacting with talented individuals who have come from all other cities to help Pune understand and probably reignite the passion for art. Come, collect, celebrate! पेक्षा जास्त वेगवेगळे कला चित्रकला आणि वेगवेगळ्या माध्यमचे जे काही संबंधित मंडळी होते त्यांचे इनपुट्स घेण्यात आलेले होते आणि त्यांचे इनपुट्स घेतल्यानंतर ही संपूर्ण आखणी केलेली होती. हे करत असताना जे जे उपक्रम होते त्या त्यामध्ये असलेले जे काही प्रमुख लीड मेंबर्स होते ते त्या त्या संघटनेमधले किंवा त्या त्या क्षेत्राशी निगडीत असे होते. मग जरी सर्व ॲक्टिव्हिटी आपण एक एजन्सीच्या माध्यमातून केली असेल पण ज्यावेळेस आपण फ्युजनचा उपक्रम करत होतो किंवा चित्रकला प्रदर्शनाचं करत होतो किंवा स्कल्पचरचं होतं तर शहरामधले आणि शहराच्या बाहेरचे असलेले घटक ते संपूर्ण रन करत होते. ते एक ॲक्टिव्हिटी रन करत होते की ज्याच्यामध्ये त्याच्या इकोसिस्टममध्ये असलेले जे काही सर्व पॅरामीटर्स आहेत सर्व सहभागी करणारे असे घटक त्यामध्ये सामील होतील म्हणून हा सर्वसमावेशक असा उपक्रम होता. केवळ स्मार्ट सिटीकरता मर्यादित नव्हता. एक शेवटचा प्रश्न असा आहे की सर या असा उपक्रम वर्षभर आपण करणार की यापुढे म्हणजे अजून आहे का प्लॅन्स करायचे? आता कसं आहे की टुरिझमच्या माध्यमावरती स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम करणार आहोत. त्याच्यामध्ये शहराकरता असलेले काही लहान मोठे फिल्म्स असतील त्याकरता एक डिजिटल प्रिंट म्हणून एक वेबसाईट आपण निर्माण करतो ज्याच्या फ्रंट एंड आणि बॅक एंडला टुरिझम आणि टुरिझम आर्ट कल्चर अँड हेरिटेज ह्याचे कॉम्पोनंट्स मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतील. नंतर शहराकरता एक नवीन कॉफी टेबल बुक आणि टुरिझमच्या वाढायच्या दृष्टिकोनातून आपल्याला पी एम पी एलला असलेले जे काही शहराकरता टुरिझमचे माध्यम असतील किंवा इतर जे काही संघटना आहेत जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये वगैरे काम करणार आहेत यांना एकत्रित करून हा टोटल पिक्चर इम्प्रूव्ह करणं आहे. स्मार्ट वीक हा एक आठवड्याचा 10 दिवसाचा उपक्रम होता जो प्रत्येक वर्षी फेब्रुवारीमध्ये राहील. ह्यावर्षी झाला, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पुणे स्मार्ट सिटी त्यामध्ये सहभाग घेऊन करेल. अपेक्षित असं आहे की स्मार्ट वीक ग्रॅज्युअली स्वतःहून एक मोमेंटम गेन करेल आणि शहरामध्ये कायमस्वरूपी फेब्रुवारीमध्ये हा एक उपक्रम राहील की त्या सीझनमध्ये त्या वातावरणामध्ये लोक त्याकडे पाहतील की हे नवीन पद्धतीने एक आगळा वेगळा उपक्रम शहरामध्ये कायमस्वरूपी प्रस्थापित होईल. थँक्यू व्हेरी मच. पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणे स्मार्ट आर्ट वीक ही संकल्पना आपण पुण्यामध्ये कला आणि टुरिझम यांना वाव देण्याकरता आपण अंमलबजावणी केली. हे करत असताना याच्या मागचा हेतू असा होता की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने औंध बानेर बालेवाडी ह्या क्षेत्रामध्ये आपण रस्ते विकास, तिथले गार्डन विकास, नागरिकांच्याकरता सोयीसुविधा ज्या पद्धतीने महानगरपालिका देते त्या अनुषंगाने आपण करतो. ते करत असतानाच आपल्याला सेफ्टी सिक्युरिटी जी काही नागरिकांची असेल किंवा नवीन तंत्रज्ञान असेल याचाही तिथं मोठ्या प्रमाणावरती आपण विकास कामं चालू केलेली आहेत. शहर पातळीवरती ज्याला पॅन सिटी इनिशिएटिव्ह आम्ही म्हणतो त्यामध्ये ट्रॅफिक पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये मग ते ई बसेस असू द्यात किंवा आपल्या पी एम पी एलमध्ये आपल्याला आय टी एम एस असू द्यात असे वेगवेगळे उपक्रम आणि वेगळ्यावेगळ्या गोष्टी आपण करत आहोत. हे करत असताना स्मार्ट सिटीचे उपक्रम नागरिकांच्या जवळ जाण्याच्या दृष्टिकोनातून
आणि नागरिकांचा एक आगळा वेगळा सहभाग ह्या विविध उपक्रमांमध्ये असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे स्मार्ट आर्ट वीक केलेलं होतं. आता स्मार्ट आर्ट वीकमध्ये पर्यटन हा केंद्रबिंदू धरून पुणे स्मार्ट सिटीनी पुणे महानगरपालिका पुणे पोलीस MTDC आणि इतर काही वेगवेगळ्या संघटनांच्याबरोबर काम करून हा होटल उपक्रम केला. प्रामुख्याने ह्यामध्ये आपण वेगवेगळे कला प्रदर्शने नृत्य नाट्य आणि चित्रकला सर्वांच्यासाठी किंवा कला सर्वांच्यासाठी ह्या माध्यमातून आपण जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड ह्या रस्त्यावरती पण वेगवेगळे कला प्रदर्शने आयोजित करण्यात आलेली होती. ह्या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये बालगंधर्वमध्ये विविध प्रकारचे नाटक नृत्य फ्युजन काव्यसंमेलन असे उपक्रम तर झालेच, पण त्याचबरोबर पुणे पोलीस ग्राउंडवरती आपण भाडीपाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी अभंगवाणीचा एक प्रयोजन तिथं करायचं झालं होतं. मराठी रॅप प्रथमतः पुण्यामध्ये केली, त्याचबरोबर मांगडिया म्हणून राजस्थानी फोक आर्ट आहे त्याचा पहिला असं पब्लिक परफॉर्मन्स पुण्यामध्ये आपण आयोजित केलं होतं आणि त्याची सर्वात जी सांगता होती ती निलाद्रीच्या फंकडून झाली. पण हे विविध उपक्रम करत असताना नागरिकांच्या करता 24 तारखेला रविवारी हॅपी स्ट्रीटचं आयोजन केलेलं होतं, ज्यात जंगली महाराजला प्रथमतःच असा उपक्रम झाला ज्यामध्ये 10,000 जास्त नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग झालेले होते. विविध उपक्रम युवकांच्या करता मुलांच्या करता वयोवृद्धांच्या करता आपण आयोजित केलेले होते आणि त्या दिवशी जवळपास 300 जास्त स्टॉल्स चित्रकलाच्या विक्रीकरता आपण ह्या रस्त्यावरती उतरवले होते. हे करत असताना महानगरपालिकेने याच्यामध्ये जो सहभाग दाखवला त्यामध्ये महानगरपालिकेचे फ्लावर शोज आणि इतर जे काही ॲक्टिव्हिटीज होते ते आपण राबवले. फर्ग्युसन कॉलेजवरती इंटरॅक्टिव्ह करण्याकरता जवळपास